वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे लिंबूचं लोणचं. इथं मी 50 लिंबू घेतलेत. आदल्या दिवशी स्वच्छ धुवून कापडावर पसरून ठेवलं होतं मी. तुम्ही इथं बघत असाल तर पिकलेले आहेत, पातळ सालीचे आणि रसरशीत लिंबू आहेत. लिंबूचा साईज मोठा आहे, त्यामुळे मी एका लिंबूमध्ये 12 भाग केले होते. म्हणजे लिंबू अर्धा करायचा आणि अर्ध्यातल्या अर्ध्या लिंबूमध्ये 3 भाग. हे यासाठी की बिया पण त्यातल्या आपल्याला व्यवस्थित काढता येतात आणि लवकर मुरतं लोणचं. इथं माझ्याकडे हळकुंड आहे. हळकुंड बऱ्याचदा आपण ओटीसाठी आलेले वगैरे टाकून देतो, किंवा त्याऐवजी मी हळकुंड चेचते आणि ते मिक्सरला काढून मी ह्या लिंबूच्या लोणच्यासाठी वापरते. एवढ्या लिंबांच्या फोडी झाल्या आहेत आपल्या आणि ह्यासाठी मी 2 हळकुंड मिक्सरला काढून वापरली आहेत. 50 लिंबूला साधारण 600 ग्रॅम मीठ लागतं. मी त्याच्यापेक्षा थोडं चढच घेतलं आहे, कारण की लिंबू आपले मोठे आहेत. अजून एक 100 ग्रॅम मी चढ मीठ घातलं आहे आणि मी या बरणीमध्ये दोन्ही मिक्स करून, हळद आणि मीठ मिक्स करून 2 दिवस ही बरणी अशीच ठेवणार आहे. साधारण मी दाखवलेल्या वाटीनं 2.5 वाटी मीठ घातलं होतं. मी 2 दिवस झालेत. आपल्या फोडी पण तुम्ही बघत असाल तर खाली गेलेत किंवा मुरल्यात. आता मी तेल घेतलं आहे 2 चमचे. त्यामध्ये हिंगडी आधी घातली होती मी आणि 2-4 लवंग आणि मेथ्या 1 चमचाभर आपल्याला घालायच्यात आणि थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडं गुलाबी रंगावर. आणि मग बंद करायचा गॅस आणि तेल गार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट हे मिरची पावडर आहे. ही मोजून साधारण 400 ग्रॅम मिरची पावडर घ्यायची आहे. जर बॅडगी असेल तर 400 ग्रॅम घ्या, जर जवारी मिरची पावडर असेल तर त्यापेक्षा थोडं कमी घ्या. हिंग पावडर पण घेतली आहे इथं मी. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये थोडं तिखट घातल्यामुळं काय होतं, कलर छान येतो. आता या लिंबाच्या फोडी मी एका घमेल्यामध्ये काढून घेते. आता यामध्ये जे आपलं तिखट आपण जी फोडणी केली होती ती गार झाली आहे, ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करायच्या आधी आपण यामध्ये साखरसुद्धा घालून घ्यायची आहे. इथं बघत असाल तर साधारण 1/2 किलो साखर मी घेतली आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते. तुम्ही इथं बघत असाल तर कलर आपला एकदम छान आला आहे लोणच्याला आणि रस सुटल्यामुळं हे लोणचं लगेच मुरतं आणि ही साखर पण लगेच विरघळून येते. तुम्ही ज्या बरणीत भराल ते मुरून आणखी कमी होतं लोणचं. तयार आहे आपलं लिंबूचं आंबट गोड लोणचं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.